गैस, पेट्रोल और डीजल की कीमतों में बढ़ोतरी का विरोध करते हुए विकास फाउंडेशन के नेतृत्व में सैकड़ों नाराज महिलाओं ने आज मोहाड़ी तहसील के कार्यालय पर धावा बोलते हुए आंदोलन किया, जहां विकास फाउंडेशन के संस्थापक और पूर्व विधायक चरण वाघमारे के नेतृत्व में तहसीलदारों के माध्यम से देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को ज्ञापन सौंपा गया। महिलाओं की वित्तीय योजना पूरी तरह से ठप हो गई है, क्योंकि केंद्र सरकार द्वारा दरों में वृद्धि के कारण सामान्य परिवारों के घरेलू गैस सिलेंडर 1170 रुपए महंगे हो गए हैं। इसलिए गैस सिलेंडर की कीमतों में बढ़ोतरी पहले से ही महंगाई की मार झेल रहे आम नागरिकों के लिए बड़ा झटका है। आज की गैस सिलेंडर की कीमत में ग्रामीण इलाके में आम महिलाओं और महिलाओं को चूल्हे की ओर मुड़ते देखा गया है। इसलिए केंद्र सरकार की उज्ज्वला गैस योजना फर्जीवाड़ा बनती दिख रही है। चूंकि केंद्र सरकार आम जनता को महंगी रसोई गैस नहीं दे सकती है, इसलिए घरेलू गैस की कीमत 1170 रुपए से बढ़ाकर 400 रुपए और पेट्रोल डीजल की कीमत की जानी चाहिए। कीमतों में कमी और नागरिकों को रियायती दरों पर केरोसीन की पुनः उपलब्धता जैसी विभिन्न मांगों को लेकर तहसीलदार के माध्यम से प्रधानमंत्री को ज्ञापन सौंपा गया। इस समय विकास फाउंडेशन के संस्थापक तथा पूर्व आमदार चरण वाघमारे, उपसभापति बबलू मलेवार, विकास फाउंडेशन से जिला उपाध्यक्ष अनिल जीपकाटे, सचिव ललित शुक्ला, तालुका अध्यक्ष हंसराज आगोशे, तालुका अध्यक्ष महिला आघाड़ी उषाताई बोंद्रे, जिला महामंत्री महिला आघाड़ी रानी ताई डेंगे, जिला परिषद सदस्य उमेश पाटिल, शहर अध्यक्ष विकास फाउंडेशन आणि न्यायकोर उपस्थित थे। आमची आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून असं निवेदन आहे की जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसवर दर वाढवला आहे, त्याचप्रमाणे पेट्रोल व डिझेलवर जो दर वाढवला आहे तो कमी करावा। मी सोनाली डोडस विकास फाउंडेशन अंतर्गत सांगू इच्छिते माननीय मोदीजींना की जे शैक्षणिक साहित्यांचं दरवाढ झालेली आहे, शाळेची फी वाढलेली आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जो भाजीपाल्याचा भाव मिळत नाही आहे त्याच्यात वाढ करण्यात यावी, त्याचप्रमाणे जे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत ते पण कमी करण्यात यावा, आणि महिलांना जे गॅस सिलेंडरचा दर वाढलेला आहे त्यामुळे त्यांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे, तर कमीत कमी त्या सिलेंडरचा दर कमी करण्यात यावा ही माननीय प्रधानमंत्री मोदीजींना माझं निवेदन आहे, आणि सर्व महिलांकडून आणि विकास फाउंडेशनकडून ही त्यांना विनंती आहे। महागाई कमी करण्यात यावी, गॅसचे दर कमी करावेत, आणि आज संपूर्ण भारत देशभर ह्या महागाईचा निषेध आम्ही करतो आहोत, कारण ह्या महागाईमुळे संपूर्ण सामान्य जनता त्रस्त झालेली आहे। ही दरवाढ आम्हाला नको आहे, आणि मोदीजींनी आम्हा सर्व महिलांना एक महिला सबलीकरण म्हणून साथ द्यावी, आणि ह्या दरवाढीचा वाढलेली दरवाढ कमी करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहोत। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी 2014 आणि 2019 महागाईच्या संबंधामध्ये या देशातील जनतेला आवाहन केलं होतं की तुम्ही गॅस सिलेंडरला नमस्कार करा, म्हणजे गॅसची एवढी महागाई वाढलेली होती त्या काळात 350 रुपये भाव होते, आताच्या तुलनेमध्ये ते फक्त 350 भाव होते, तरी मोदीजींनी या देशातील जनतेला असं आश्वस्त केलं होतं की एवढी मोठी महागाई वाढलेली आहे, या महागाईला जर कमी करायचं असेल, महागाईचा भस्मासूर जर कमी करायचा असेल तर 2014 निवडणुकीमध्ये तुम्ही गॅस सिलेंडरला नमस्कार करा आणि कमळाला मतदान करा अशा प्रकारची विनंती केली होती। आम्ही मागच्या निवडणुकीत 2014 2019 या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान व्हावेत म्हणून गावागावांमध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन त्यांच्या नावानं आम्ही सुनीलजी मेंढे यांना मतदान मागितलं, पण आज ज्या पद्धतीनं गॅसची दरवाढ झालेली आहे, डिझेलची दरवाढ झालेली आहे, पेट्रोलची दरवाढ झालेली आहे, त्यामुळे जे महागाई वाढलेली आहे आणि शेतमालाला भाव मिळत नाही या संबंधानं आज मोर्चा काढत नाही आहो, कारण आमच्या हक्काला आमचा अधिकार आहे मोदीजींवर की आम्ही त्यांच्यासाठी मतदान केलेलं आहे, त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही आज तहसीलदाराच्या माध्यमातून त्यांना निवेदन देत आहो की जी दरवाढ झालेली आहे ती ग्रामीण भागातील लोकांना परवडणारी नाही आहे। तुम्ही जी उज्ज्वला योजना पूर्ण देशामध्ये राबवली त्यातल्या 90% महिलांनी गॅसची दरवाढ झाल्यामुळे सिलेंडर घेणं बंद केलेलं आहे, पुन्हा चुलीवर महिला आलेल्या आहेत, आणि तुम्ही मन की बातमध्ये जी शंका व्यक्त केली होती की चुलीवर अन्न शिजवल्यानं महिलांचे डोळे किती खराब होतात, त्यांना किती आजारानं त्रस्त व्हावं लागते, ती परिस्थिती पुन्हा या देशातील महिलांवर आलेली आहे, आणि म्हणून त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी तहसीलदाराकडे आता जात आहोत।
आम्हाला विश्वास आहे की मोदीजी पुढच्या काळामध्ये तुमच्यावर अशी वेळ येऊ नये, आमच्यावर अशी वेळ येऊ नये की आम्ही पुन्हा सिलेंडरला नमस्कार करावा आणि तुमच्या विरोधामध्ये मतदान करावा हे आमच्या मनात कुठेही नाही. पण या परिस्थितीत तुम्ही जर भाववाढ कमी केली नाही तर आम्हाला ती पुढची स्टेप घ्यावी लागेल. हा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देत आहोत. एनबीसीएन न्यूज के लिए मोहाड़ी से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट.